श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे श्रावणी सोमवार, तिसरा श्रावणी सोमवार. तर या दिवशी शिवामूठ कोणती असणार आहे, ती कशी आणि किती वेळेला अर्पण करावी, मंत्र कोणता म्हणावा, नैवेद्य काय दाखवावा आणि शिवमंदिरातून घरी आपल्याला एक वस्तू गुपचूप घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल, अडकलेली कामे मार्गी लागतील, कर्ज असेल तर त्यातून आपली मुक्तता होईल, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारांना अतिशय महत्त्व असतं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे शिवामूठ. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती वेगवेगळी असते. तर आता ही शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करताना आपल्याला ती कशी अर्पण करायची आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर महादेवांची पूजा करायची आहे. म्हणजेच काय तर शिवपिंडीची आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही ही पूजा घरी करा किंवा मंदिरामध्ये जाऊन जरी केली तरीसुद्धा चालेल. तुम्हाला या शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर या शिवपिंडीवरती भस्म किंवा तुम्ही चंदन अर्पण करायचं आहे, चुकूनही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे बेलपत्र आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे, कारण बेलपत्राशिवाय श्रावणी सोमवाराची जी पूजा आहे तर ती अपूर्ण मानली जाते. पांढरी फुले अर्पण करायची आहेत, त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही पंचामृत ठेवू शकता किंवा फळे ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता, गोडाची एखादी मिठाई जी आहे तर ती ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगाची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि यानंतर आपल्याला आवर्जून ही पूजा झाल्यावर शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. शिवामूठ म्हणजे काय तर आपल्याला एक मूठभर धान्य जे आहे तर ते अर्पण करायचं असतं आणि प्रत्येक सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती वेगळी असते. आता तिसरा श्रावणी सोमवार जो आहे तर या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती मूग आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही शिवामूठ अर्पण करण्यासाठी मूठभर मूग घ्यायचे आहेत आणि शिवामूठ अर्पण करताना ती कोरडी कधीही अर्पण करायची नाही. शिवपिंडीवरती आपण कोणतीही वस्तू अर्पण करू द्या, म्हणजे तुम्ही बेलपत्र अर्पण करता, फुले अर्पण करता, तर त्यावरती चार थेंब तरी पाणी टाकूनच ते अर्पण करायचं आहे, ओलं अर्पण करायचं आहे. कोरडी कोणतीच वस्तू ही शिवलिंगावरती अर्पण केली जात नाही, त्यामुळे आपण जे मूग घेणार आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला चार थेंब पाणी टाकायचं आहे आणि हे धान्य आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि ते मुठीमध्ये धान्य घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती उभी धरायची आहे. अंगठा जो आहे तर तो वरच्या बाजूला बाहेर असला पाहिजे आणि आपल्याला मध्ये तो अंगठा जो आहे तर तो अजिबात दाबायचा नाही. अंगठा वरच्या बाजूला बाहेर काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या उजव्या मुठीमध्ये आपल्याला मूग घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आता हे किती वेळेला अर्पण करायचं तर आपल्याला काय करायचं आहे, ते मुठभर धान्यच फक्त अर्पण करायचं आहे. हे अर्पण करताना आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे. आता हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र असा आहे, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शिवलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. बघा, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शिवलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. हा मंत्र जर म्हणणे शक्य नसेल तर अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. आणि असं किती वेळेला म्हणायचं आहे तर असं आपल्याला तीन वेळेला म्हणायचं आहे. जेव्हा आपण ही शिवामूठ अर्पण करणार आहोत तर त्याच वेळेला तीन वेळेला आपल्याला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे तर मंदिरातून एक वस्तूसुद्धा घरी घेऊन यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर घरामध्ये आर्थिक समस्या असतील, काही केल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तर जर कोणी शिवलिंगावरती तांदूळ अर्पण केलेले असतील तर त्यातील थोडेसे तांदूळ गुपचूप तुम्हाला उचलायचे आहेत आणि घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे तांदूळ एका डबीमध्ये ठेवा किंवा लाल कपड्यामध्ये बांधा आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. जेव्हा आपण तांदूळ हे शिवपिंडीवरून उचलतो त्यावेळेला तुमची आर्थिक समस्या कमी व्हावी म्हणून महादेवांना प्रार्थना मात्र आवर्जून करायची आहे.
तसेच जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे तर काय करायचं आहे, तर शिवपिंडीवरून तुम्हाला बेलपत्र घरी आणायचं आहे, ते स्वच्छ धुवायचं आहे आणि जी कोणी आजारी व्यक्ती आहे तिला खायला द्यायचं आहे. परंतु त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची ॲलर्जी आहे, ते बेलपत्र सूट होईल का, या सर्व गोष्टींचा विचार करूनच हा उपाय करायचा आहे. आता जर व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल, अडकलेले पैसे परत मिळावेत असे वाटत असेल, तर मग काय करायचं आहे, कोणी जर धोतऱ्याचं फळ अर्पण केलेलं असेल किंवा धोतऱ्याचं फूल किंवा धोतऱ्याचं पान जे काही मिळेल ते, तर ते तुम्हाला शिवलिंगावरून उचलायचं, घरी घेऊन यायचं. घरी आल्यानंतर एका लाल कपड्यामध्ये ते बांधायचं आहे आणि आपल्याला हे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आणि कोणतीही वस्तू जेव्हा आपण उचलतो तर त्यावेळेला आपल्याला मनोभावे आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अशी समस्या आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून ही वस्तू मी घरी घेऊन जात आहे आणि तुमचा आशीर्वाद असू द्या आणि ही जी समस्या आहे तर ती नष्ट करा, अशी प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची आहे. यानंतर तुम्ही काय करू शकता, एक काचेची बॉटल घ्या किंवा प्लास्टिकची बॉटल घ्या, यामध्ये हिरवे मूग जे आहे तर ते भरायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे. हे तांब्यावर पाणी शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. शिवपिंडीवरती आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे, बेलपत्र पांढरी फुले अर्पण करायचे आहेत, शिवपिंडीची आपल्याला पूजा करायची आहे आणि ही जी हिरव्या मुगाची बॉटल आहे तर ती आपल्याला शिवलिंगाला स्पर्श करायची आहे आणि यानंतर आपल्याला शिवांना प्रार्थना करायची आहे की माझी जी काही महत्त्वाची कामे आहेत तर ती मार्गी लागू द्या आणि जेव्हा कधी तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाल तर तेव्हा यातील तुम्हाला चार मूग तुमच्यासोबत पर्स पॉकेटमध्ये खिशामध्ये घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एका छोट्या बॉटलमध्ये मूग जे आहेत तर ते घेऊन जा, शिवलिंगाला त्याचा स्पर्श करा आणि ही बॉटल घरी घेऊन या. तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही शिवलिंगावरून घरी आणू शकता, कारण जेव्हा ज्या वस्तू शिवलिंगावरती अर्पण केल्या जातात तर तेव्हा त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सिद्ध झालेल्या असतात. आणि श्रावण महिना जो आहे तर या श्रावण महिन्यामध्ये या पृथ्वी तलावावरती जी काही शिवलिंगे आहेत तर त्या प्रत्येक शिवलिंगामध्ये सूक्ष्म रूपाने का होईना परंतु महादेवांचा वास असतो, महादेव जे आहेत तर ते पृथ्वीवरती जागृत स्वरूपामध्ये असतात, त्यामुळे श्रावणामध्ये केलेला कोणताही उपाय जो आहे तर तो कधीही वाया जात नाही. त्यामुळे तुम्हाला नक्कीच या वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू जी मिळेल तर ती तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे.